चला, काल आपण जे सुरू केलं होतं त्याला कंटिन्यू करू पुढे. काल आपण स्पर्धा परीक्षा आणि आपली तयारी याबद्दल डिस्कशन केलं होतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यामागे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काय सिस्टीम आहे नेमकी जागा निघण्याची वगैरे, तर आज आपण स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते बघू. डिटेल प्रोसेस कशी चालते जागा भरण्याची, जाहिरातपर्यंत मी तुम्हाला आणून सोडलं होतं. तर प्रोसेस सांगण्याच्या अगोदर पहिले एकदा जाहिरात सांगतो. जाहिरात यासाठी सांगतो की तुम्ही कट ऑफबद्दल ऐकलं असतं. कट ऑफ, प्रीचा कट ऑफ लागतो, मेन्सचा कट ऑफ लागतो. कट ऑफ समजून घ्यायचा असेल तुम्हाला तर मग जाहिरात समजून घ्यावं लागेल. पहिले जाहिरात माहिती पाहिजे, जाहिरात कळाली तर कट ऑफ कळतो. ठीक आहे, ॲडव्हर्टाईजमेंट कशी असते, एक डमी ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला मी तयार करून दाखवतो. सपोज एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूयात, अशी जाहिरात आहे, समजा कुठल्याही एका पोस्टसाठी 100 जागांची वॅकन्सी आली, कंबाईनची आहे किंवा मग राज्यसेवेची आहे, वाटे बघ, आपल्याला फक्त सिस्टीम समजून घ्यायची, बाकी काहीच नाही. त्याचे 100 जागा असतात ना, 100 असेल, 150, 200, 300, 500, 1000, 2000, 5000, 8000 जेवढे असतील तेवढ्या जागा. या सगळ्या जागा ज्या आहे ना ह्या रिझर्वेशननुसार, म्हणजेच कास्ट कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्यूट होतात सगळ्या जागा रिझर्वेशननुसार. रिझर्वेशन दोन प्रकारात असतं, आपण सोप्या भाषेमध्ये त्याला एकाला व्हर्टिकल म्हणू, एकाला हॉरिझॉन्टल म्हणू, उभं आणि आडवं रिझर्वेशन. कळलं? व्हर्टिकल उभं जे आरक्षण आहे ना, हे कॉन्स्टिट्यूशनल आहे. हॉरिझॉन्टल हे त्यातलाच नंतरचा अमेंड केलेला पार्ट आहे, सुधारणा केलेला, नंतर ॲड केलेला. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कसं असतं ते बघूयात. आता सध्याची जी स्थिती आहे महाराष्ट्राची कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनची, त्याच्यामध्ये ओपन जनरल एक प्रवर्ग आहे, खुला प्रवर्ग म्हणतो आपण त्या, अनरिझर्व रिझर्वेशन नाही आहे. दुसरा आहे ओपन जनरल नंतरचा मग SC ST हे सगळे जनरल, हा OBC त्यानंतर EWS आणि VJNT SBC वगैरे वगैरे. ठीक आहे, एवढेच सध्या. यापैकी SC जनरलचं रिझर्वेशन आहे 13% टोटल जेवढ्या जागा असतील त्यात. ST जनरलचं आहे 7%, OBC जनरलचं आहे 19%, EWS आहे 10%, आणि हो नवीन जाहिरातीमध्ये हे पण ॲड होईल, मराठा रिझर्वेशन 10%, हे 10%, 13 7 20 30 40 50 59 ना, बरोबर ना, हे 20 30 40 40 50 आणि 9 59 59% रिझर्वेशन झाले.
59 टक्के नंतर मग आता हे जे व्ही जे एन टी येणार आहे हे सगळे मिळून जवळपास 13 टक्के रिझर्वेशन आहे. 59 आणि 13 72. सध्या आजच्या घडीला महाराष्ट्रात 72 टक्के रिझर्वेशन गेलंय. हे नव्हतं तो तेव्हा 62. 72 टक्के मायनस 100 किती राहिले? 28. 28 टक्के जागा अनरिझर्व आहे. अनरिझर्व ओपन जनरल म्हणजे नो रिझर्वेशन. हे रिझर्वेशन नाही आहे, खुला प्रवर्ग आहे म्हणजे मेरिटवर असतं आहे, कळलं का? याच्यामध्ये 13 टक्क्यामध्ये ते विजेते एन टी ए बी सी डी असे प्रकार आहेत बघा, ते पर्सेंटेज प्रत्येकाचे 1.5, 2, 3 असे ठरलेले, सगळे मिळून एकत्र लिहिले मी एस बी सी वगैरे सगळं, कळलं ना? आपल्याला फक्त जाहिरात समजून घ्यायची आहे, दॅट्स इट. हे कळलं का? जाहिरात कशी असते बघा, माझा 100 जागा पकडल्यात ना, पण 100 जागा पकडल्यात ना. पहिलं काय? ओपन जनरल, एस सी, एस टी, ओ बी सी, बी जे एन टी, ई डब्ल्यू एस आणि मराठा. पर्सेंटेज काय काय? 28, 13, 7, 19, 13, 10, 10. क्लिअर? 100 जागांची जाहिरात जर आली समजा, कसं असतं डिस्ट्रीब्युशन बघा. ह्या प्रत्येकामध्ये परत आता हे झालं उभं व्हर्टिकल रिझर्वेशन झालंय, याच्यामध्ये परत आता आडवं रिझर्वेशन. पण आडवं रिझर्वेशन म्हणजे काय? ओपन जनरलमध्ये फक्त जनरल, नंतर फिमेल, इथलं मी जनरल काढून टाकतो, इथं फक्त ओपन असतो खुला. ओपनमधला जनरल, नंतर फिमेल, नंतर मग स्पोर्ट्स, नंतर फिजिकल हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे वगैरे, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त वगैरे वगैरे, कळलं का? आता 100 जागा आपण यासाठी घेतोय की आपल्याला पटकन कळावं जाहिरात काय. ह्या पर्सेंटेजनुसार जागा डिवाईड होतील, म्हणजे 28 जागा ओपनसाठी असतील, 13 जागा एस टीसाठी असतील, 7 जागा एस टीसाठी असतील, ओबीसीसाठी 19 जागा असतील, विजेएनटीसाठी 13 असतील, ईडब्ल्यूसाठी 10 असतील, मराठासाठी पण 10 असतील. पण आता ते आडव्याच्यात पण डिवाईड होऊन जातील. जसे यांचे पर्सेंटेज आहे प्रत्येकाचे, तसे ओपन जनरलचे जे 28 टक्के आहेत त्यातले याला काही आहे, याला काही आहे, याला काही, याला काही आहे. हे ओपन, सॉरी, ओपन मधलं जनरलला काही आहे, फिमेलला काही आहे, स्पोर्ट्सला काही आहे, फिजिकल हँडिकॅपला काही आहे, सर्व्हिसला काही आहे. समजलं का? म्हणजे 28 जागा परत तिकडे डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. क्लिअर? आपण एक अंदाज असं लिहूयात की जनरलला 28 पैकी समजा सपोज 15 जागा आहे, फिमेल रिझर्वेशन जे आहे समजा ते असं गृहित धरूयात की 8 जागा आहे, 15 आणि 8 23 झाले, 23 आणि 2 25, 25 आणि 2 27 आणि 1 28. आपल्याला फक्त अंदाज करायचा आहे, क्लिअर? आपलं व्ह्यू क्लिअर करायचा जाहिरातीबद्दल, क्लिअर का? तसंच मग आता एस टीच्या 13 जागाचं तेच होईल, एस टीच्या 7 जागाचं तेच होईल, ओबीसीच्या 19 जागाचं पण ते होईल, कळलं का? लिहून टाकूयात थोडंसं काहीतरी जनरल. 13 पैकी 5, 4 9, 10, 11, 12 आणि 13. 7 आहे समजा हे 3, 3, 2, 5, 6, 7 डॅश असं पण असतं. 19 पैकी समजा 8 आणि इकडे समजा हे 5, 8 5, 13, 13, 2, 15, 2, 17 आणि 2, 19. हे 13 पैकी समजा तेच 5, 4, 1, 2 आणि 1. या 10 पैकी समजा 4, 3, 7, 8, 9 आणि 10. 4, 3, 1, 1, 1. काही काही वेळेस हे ब्लँक पण असतं, ते रोस्टर बनवावं लागतं. रोस्टर कुठल्या विभागातल्या जागा आहेत, त्या विभागात अगोदर त्या कॅटेगरीचे आहेत का लोक, नाही आहेत का वगैरे, त्यानुसार मग काही वेळेस ब्लँक पण राहतात, काही वेळेस भरले जातात. क्लिअर? समजलं? तुम्ही फॉर्म भरतानाच तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे, तुम्हाला मेन्शन करावं लागतं. जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असणार, या कुठल्या याच्यामध्ये येणार, ठीक, कुठलं तरी तुम्ही फॉर्म भरला समजा, किंवा मग तुमच्याकडे रिझर्वेशन नाहीच आहे ओपन, म्हणजे मग तुम्ही याच्यात येणार
तुम्ही फक्त एवढ्या जागांचा विचार करणार. समजा मी जर फॉर्म भरला, समजा मी कॅटेगरीमध्ये कुठे ओबीसीमध्ये, ओबीसीमधून फॉर्म भरला समजा, तर कसं असतं म्हणजे सिस्टीम, ज्यांनी ओबीसीमधून फॉर्म भरला आहे, ज्यांनी ओबीसीमधून फॉर्म भरला आहे, जेव्हा कट ऑफ लागतो प्रीचा, तेव्हा कट ऑफ पहिले जनरल लिस्ट लागत असते, जनरल मेरिट लिस्ट. मी ओबीसीमधून फॉर्म भरला आहे, कंबाईनची प्री दिली मी, 100 पैकी मला 60 मार्क पडले, कळलं? ह्या लिस्टमध्ये 15 जागा होत्या जनरलला, या 15 जागांमध्ये मी बसून गेलो, कळलं का? 15 जागांमध्ये या 15 जागाचा कट ऑफ 55च लागला, मला तर 60 मार्क आहे, कळलं का? म्हणजे मग मी कुठे गेलो? ओपन जनरलमध्ये गेलो. कुठे गेलो? ओपन जनरलमध्ये. क्लिअर आलं लक्षात? किंवा मला 55 मार्क आहे आणि ओपन जनरलचा कट ऑफ 60 लागला, मग मी तिकडे नाही जाणार. ओबीसीचा कट ऑफ किती लागला जनरलचा? 55 लागला, मग मी इकडे बसून. असे येत आहे? म्हणजे आपण जर कॅटेगरीमध्ये असलो तर आपल्याला दोन्हीकडे पण चान्स असतो. कुठे? ओपन जनरलमध्ये पण फाईट करू शकतो आपण आणि कॅटेगरीमध्ये पण असतो. कळलं का? आपण जर कॅटेगरीमध्ये गेलो, सॉरी ओपन जनरलमध्ये गेलो, आपला फायदा आहे का तोटा आहे? फायदा तोट्याचा काही प्रश्नच नाही, आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. आपला जरी फायदा नसला तरी आपल्या नंतरचा जो कोणी असेल कॅटेगरीमध्ये त्याचा फायदा आहे. एक सीट वाढली ना कॅटेगरीची, तुम्ही हे 8 पैकी 1 सीट ऑक्युपाय नाही केली, तुम्ही याच्यातली एक ऑक्युपाय केली, नुकसान कोणा झालं? जे प्युअर ओपन कॅटेगरीज होते ना अनरिझर्व, त्यांच्यातल्या एकाचं नुकसान झालं. कळलं का आता? समजलंय का? मुलींचं पण तसंच. समजा ओबीसी फिमेल किती जागा आहे? 5. तुमचे मार्क चांगले पडले, तुम्ही इथे पण येऊ शकता, नाही तिथे पण येऊ शकता. म्हणजे रूल सगळ्यांना सेम आहे. ST SC OBC VJNT EWS आणि आता मराठा, म्हणजे सगळे ओपन जनरलमध्ये पण फाईट करू शकतात. केव्हा? मार्क जास्त असले, मार्क कमी असलं आपल्या आपल्या कॅटेगरीमधून. कळलं का? जाहिरात का सांगायची तुम्हाला कळलं ना? आता गरज कळलं ना रिझन काय असतं नेमकं, हे माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे? म्हणजे प्युअरली ओपनमधून आहेत, त्यांना कुणाशी फाईट करण्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचं सगळं कॉम्पिटिशन कुणाशी आहे? ओपन जनरलशीच आहे सगळे. म्हणजे जेवढे मेरिटवर चालणार त्यांचा कार्यक्रम सगळा, मार्क जेवढे जास्त तेवढे. बरं, असं पण होऊ शकतं प्रीला समजा तुमचं सिलेक्शन, तुम्ही ओबीसीमधून आहात, प्रीला तुमचं तुम्ही क्वालिफाय ओपन जनरलमधून झालात, म्हणजे मग तुमच्याकडे रिझर्वेशन आहे, कास्ट रिझर्वेशन, मग आता तुमचं गेलं रिझर्वेशन, तुम्ही तर ओपनमध्ये झाला नाही, मेन्सला तुम्ही परत कॅटेगरीमधूनच फॉर्म भरणार, तुम्हाला परत तिकडं. हे दोन्ही ऑप्शन ओपन आहे. कोणते? मेन्सला पण तुमचं सिलेक्शन कॅटेगरीमधून होऊ शकतं, नाही तर ओपनमधून होऊ शकतं, मेरिटवर डिपेंड करतं. समजलं का? गव्हर्नमेंटला काय जागाच भरायच्या ना शेवटी, त्या त्या कॅटेगरीज तेवढी मुलं आली पाहिजे. क्लिअर का? कॅटेगरीची मुलं ओपनमधून येऊ शकतात, ओपनची मुलं कॅटेगरीमध्ये जाऊ शकत नाहीत. क्लिअर का? चला आता एक्झाम सिस्टीम समजून सांगतो तुम्हाला. हे कळलं ना? आता जाहिरात कळली ना, अशी असते जाहिरात. तर आपण आता MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांची सविस्तर माहिती मिळेल, डिटेल एकदम, दोन्ही प्रकारच्या मुख्य परीक्षांची, दोन्ही प्रकारच्या म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड असे दोन ग्रुप केलेत आता आयोगाने मागच्या वर्षीपासून. नाही तर पहिले खूप पसारा होता, ही एक एक्झाम, ती एक एक्झाम, ती एक एक्झाम, याची प्री, त्याची मेन्स, त्याची प्री, मेन्स, याची प्री, असं त्याला सगळं एकदा जाता. फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. वर्षातून एकदा जाहिरात दिला, आता पहिले चालूच राहायचं काही ना काही, 4-5 महिन्यांनी 4-5 महिन्यांनी एखादी जाहिरात येतच राहायची. फायदा असा की पुन्हा पुन्हा फॉर्म भरायचे आणि पैसे भरायची गरज नाही. फायदा असाच की एकदा अभ्यासाला सुरुवात केली की बराच वेळ भेटतो अभ्यासाला. स्पेसिफिक डेट डॉक्युमेंटमध्ये असतं की ह्या महिन्यात एक्झाम होणार आहे. पहिलं कधी पण काही पण व्हायचं, ही परीक्षा देऊ का ती परीक्षा देऊ, एखादा मुलगा प्री मधून एखाद्याला मेन्सला क्वालिफाय झालं, मध्येच पुढची एखादी एक्झामची प्री येऊन जायची, त्याला कळत नव्हतं आता मेन्स करू का त्याची प्री करू. आता एक प्रॉपर टाइम टेबल, तसं UPSC काय, वर्षातून एकदाच एक्झाम होते, प्रीची डेट ठरली असते, मेन्सची डेट ठरली असते. UPSC तयारी करणाऱ्या मुलांचा टाइम टेबल फिक्स राहतो, इतके दिवस तयारी करायची प्री द्यायची, इतके दिवस तयारी करायची मेन्स द्यायची. आपल्याकडे नव्हतं तसं अगोदर सिस्टमॅटिकपणा, आता झाला तो 1 वर्षापासून. ठीक आहे? सो MPSC मध्ये आता आपल्याला
दोन मुख्य परीक्षा देता येतात, जिथे क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट लागतं, कुठली पदवी चालते. एक जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं गॅझेटेड, म्हणजे राजपत्रित अधिकारी, आणि दुसरा जो ग्रुप आहे तो म्हणजे नॉन गॅझेटेड अराजपत्रित. ठीक आहे, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड असे दोन ग्रुप आहेत. गॅझेटेड मध्ये सगळे क्लास 1 क्लास 2 जे पोस्ट आहेत, नॉन गॅझेटेड मध्ये क्लास 2 आणि क्लास 3 चे पोस्ट आहेत. इकडे काय वर्ग 1 आणि वर्ग 2, इकडे काय वर्ग 2 आणि वर्ग 3, क्लास 2 क्लास 3. पोस्ट कोणकोणते ते पहिले समजून घेऊ, इकडे तिकडे पण मग एक एक एक्सप्लेन करतो. हे थोडक्यात सांगतो, थोडक्यात सांगतोय, ब्रीफ सांगतो फक्त, हे डिटेल घेऊ, याचं डिटेल घेऊ सगळे सिस्टीम. ठीक आहे, गॅजेटेड मध्ये पहिला जो ग्रुप आहे तो आहे राज्यसेवा. त्याला म्हटलं जातं स्टेट सर्व्हिसेस. दुसरा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं वनसेवा. आता ॲक्च्युली एक राज्यसेवा आहे आणि एक तांत्रिक सेवा आहे. हे स्टेट सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे सगळ्या. तांत्रिक सेवा म्हणजे टेक्निकल सर्व्हिसेस, टेक्निकल सर्व्हिसेस. इथे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या कार्यालयामधले सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट जे असतात ना, तिथले अधिकारी इकडे सिलेक्ट केले जातात. त्याच्यामधून कोणकोणते माहिती आहे, स्टेट सर्व्हिसेसमधून डेप्युटी कलेक्टर, ACP किंवा DYSP, तहसीलदार, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, सुपरिटेंडंट किंवा मग SP, DYSP, एक्साइज, डेप्युटी CO, BDO. डेप्युटी CO म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी. अशा जवळपास 33 पोस्ट आहेत. किती? 33 काय लिहिले तिकडे, समजलं? ह्या मेन आहेत, ह्या मुख्य आहेत. एवढे मॅक्सिमम मुलांचं स्वप्न हे असतं, म्हणजे राज्यसेवा करणाऱ्या मुलांचं टार्गेट हे असतं. याच्या व्यतिरिक्त ज्या पोस्ट आहेत मग ते जे भेटतील ते भेटतील. आणखी एक ARTO नावाची पण पोस्ट आहे, ती पण चांगली आहे, पण ती इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी असते. CAFO नावाची पोस्ट आहे, चीफ अकाउंट्स आणि फायनान्स ऑफिसर, ती पण चांगली आहे, पण ती कॉमर्सवाल्या मुलांसाठी आहे. ते पण सांगणार मी तुम्हाला. ठीक आहे, इकडे किती पोस्ट आहेत मग? 33 वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट आहेत. किती? 33 कॅटेगरी. त्यातले टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये 3 वेगवेगळ्या विभागातले पदं भरले जातात. जे अगोदर 3 वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या, अगोदर या 3 वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या, तिघांना एकत्र केलं आणि त्या सगळ्यांना याच्यात टाकून दिलं. अगोदर प्रत्येकाची वेगळी एक्झाम व्हायची, नंतर या तिघांची मिळून एक एक्झाम व्हायला लागली, आता ते सगळ्यांना याच्यात टाकून दिलं, आता त्यांची यांची मिळून एक प्री एक्झाम व्हायला लागली. कळलं ना? जरा कॉम्पॅक्ट केलं स्वरूप परीक्षेचं, खूप विस्कळीतपणा होतं ना, सगळं एकत्र करून टाकलं. टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये मग एक आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस, एक आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस आणि एक आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. याला अभियांत्रिकी सेवा म्हणायचं, याला कृषी सेवा म्हणायचं, वन सेवा म्हणायचं. कळलं? महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर, DFO फॉरेस्टर, ते पद इकडे. कळलं?
ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस, सर्व्हिसेसमध्ये ॲग्रिकल्चरल ऑफिसर, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कळलं ना, तिकडे अभियांत्रिकी सेवामध्ये इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियरशिप, शासनाच्या वेगळ्या विभागामध्ये, कळलं. फक्त फरक एवढा आहे, याला तेच मुलं एलिजिबल होतील ज्यांचं क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग असेल, याला तेच मुलं एलिजिबल होतील ज्यांचं क्वालिफिकेशन ॲग्री असेल डिग्री, हां, याला असे सगळे मुलं एलिजिबल होतील ज्यांचं सायन्स ग्रॅज्युएट आहे, सायन्स ते ॲग्रीवाले हे पण चालतील, याला फक्त आर्ट्स कॉमर्स नाही चालत, आर्ट्स आणि कॉमर्सवाले याला एलिजिबल नाही फक्त, बस, कळलं. इधर कोई भी चलेगा, एनी ग्रॅज्युएट, फक्त काही पोस्ट सोडून याच्यातल्या, त्या पण सांगतो मी तुम्हाला. राज्यसेवेने अशा कुठल्या पोस्ट ज्याला स्पेसिफिकच क्वालिफिकेशन लागतं, पण तो नंतरचा विषय, परीक्षेत एकच होणार आहे, ते डिसाईड होणार ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूच्या वेळेस डिसाईड होणार ते की तुम्ही कुठल्याला एलिजिबल आहात, कुठल्याला एलिजिबल नाही आहे. तर मग याच्यात कुठल्या पोस्ट आहेत, तर एक ARTO आहे, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, एक CAFO आहे, चीफ अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर, मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी, सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या विभागातलं असतं, अकाउंट ऑफिसर, प्रत्येक कुठल्याही डिपार्टमेंट जातं, समजा कमिशनर ऑफिस आहे, कमिशनर ऑफिस आहे, तिथे ही पोस्ट असणार, यांचे आता सगळं जमा खर्च असणार ना, अकाउंटचा बॉस हा, याला पोलीस बिलीस युनिफॉर्म युनिफॉर्म काहीच नाही, हा साध्या ड्रेसमध्ये असणार आहे, नो ट्रेनिंग, नथिंग नथिंग नथिंग, अकाउंटमध्ये काम करणारे सगळे लोक साधे, ते पोलीस नाही, त्यांना हे नाही, ड्रेस कोड वगैरे नाही, काही नाही, स्टार बीर नाही, काहीच नाही, काहीच नाही, कळत ना, पण ते बॉस, त्यांच्याशिवाय एक रुपया पण खर्च केला जाऊ शकत नाही, कळलं ना. CAFO कुठलं विभाग असो, कुठलं डिपार्टमेंट घ्या महाराष्ट्र शासनाचं, जमा खर्च सगळे यांच्या हातात असतो, हे ठरणार कुठे काय खर्च येणार, काय येणार, पगार बिगार सगळं, मेडिकल बिल बिल सगळं, काय खरेदी करायचं, काय नाही करायचं, वगैरे 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 सगळं सगळं एव्हरीथिंग जे काही असेल ते रुटीन प्रोसेस चालले शासनाचं, फंड्स बिंड्स कसे. ARTO म्हणजे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, रिजनला असतो, रिजनला, औरंगाबाद रिजन आहे, जालना नाही आहे, जालनाला ARTO नाही आहे, औरंगाबादमध्येच येतं ते, बीडला पण नाही, समजलं, ठराविक ठराविक जिल्ह्यांनाच आहे, मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये ARTO, बाकी सगळे मग ते ARTO इन्स्पेक्टर म्हणून जे पोस्ट असते ना क्लास 3 सांगतो तिकडं असते ते पाहून घेतात सगळे, हे ARTO फिरतीवर असतं सगळीकडे, ठीक आहे, काय सर, क्लिअर का, हे तर पदं माहिती असतील तुम्हाला, डेप्युटी कलेक्टर, उपजिल्हाधिकारी. आता इथून पुढे 2-3 महिने यांना खूप भाव आहे, निवडणूक आली ना, आता यांची फार चलती, आता कुणाची, डेप्युटी कलेक्टरची फुल हवा असते त्यांच्या, ACPDYSP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, हे शहराला असतं, हे ग्रामीणला असतं, सेम पोस्ट, इक्वल रँक आहे, ACPDYSP सेम रँक आहे, फक्त शहर आणि ग्रामीण एवढा फरक असतो. आपल्याकडे दोन्ही पण कॅडर आहे, आपल्याकडे शहर पण आहे, ग्रामीण पण, आपल्याकडे पोलीस प्रशासन दोन्ही पण आहे, सिटी पण आहे, रुरल पण आहे, आपल्याकडे CP पण आहे, SP पण आहे, जालन्याला फक्त SP आहे, बीडला फक्त SP आहे, उस्मानाबादला फक्त SP आहे, कळत का, कमिशनरेट नाही आहे बाकी सगळे, आपला जिल्हा काय कमिशनरेट आहे, म्हणजे हे रिजन आहे, डिव्हिजन आहे आपला औरंगाबाद, त्याच्यामुळे मराठवाड्यातले ऑलमोस्ट सगळे 4-5 जास्त जिल्हे येतात त्यांच्या अंडर, क्लिअर. तहसीलदार तर सगळ्यांना माहिती आहे, खेड्यातल्या लोकांना फार माहिती असतं तहसीलदार, वाळूची ट्रक पकडतो ना तहसीलदार, पेपरला बातम्या पण येतात, वाळू माफ आहे, तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घातला असे. ACST रिलॅक्स पोस्ट, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स GST Class 1 पोस्ट, ही पण एक भारी पोस्ट आहे, SP किंवा DYSP एक्साईजमध्ये, स्टेट एक्साईज, दारूबंदी खातं, तिथले SP किंवा DYSP. डेप्युटी CO उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदला असतो, यांचा बॉस CO असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तो IS असतो, त्याच्याखाली आहे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, पंचायत समितीला असतो गट विकास अधिकारी. त्यानंतर मी याच्यात आणखी भरपूर पोस्ट आहेत, नंतर निवांत पाहून घ्या, आयडिया क्लिअर झाली, हे पण कळलं, हे पण कळलं, हे पण कळलं. यांच्या सगळ्यांसाठी कॉमन प्री होते रे, कंबाईन प्री आहे, म्हणजे आता ते पहिले काय सवय होते, कंबाईन म्हटलं की हेच मानायचे फक्त, आता हे पण कंबाईनच झालं, म्हणजे तुम्ही आता कंबाईनची तयारी करता असं म्हणतो ना, तुम्हाला स्पेसिफिक सांगावं लागेल, तुम्ही कंबाईनची तयारी गॅजेटेडची करताय का नॉन गॅजेटेडची करताय. पहिले कंबाईन म्हटलं की PSI STH,
आता असं नाही ना, आता हे पण कंबाईनच आहे. कारण का, या सगळ्या पदांसाठी एकच कॉमन प्री होते. मेन्स याची वेगळी होते, याची मेन्स वेगळी होते, याची मेन्स वेगळी होते, याची मेन्स वेगळी होते. क्लिअर का? किंवा मग याची मेन्स वेगळी, यांची मेन्स वेगळी, त्यात परत यांचे पेपर प्रत्येकाचे वेगळे, कारण वेगळे कॅटेगरी सगळे. क्लिअर का? मुख्य परीक्षा वेगळी होते, प्री मात्र कॉमन आहे. कंबाईन प्री कुठली देतोय समजा, तर म्हणायचं गॅझेटेड, नाही तर मग कंबाईन प्री कुठली देतोय, नॉन गॅझेटेड. क्लिअर? हे झालं क्लिअर आयडिया. इकडे बघा, आता नॉन गॅझेटेड मध्ये वर्ग दोन आणि वर्ग तीन, गट ब आणि गट क, ग्रुप बी आणि ग्रुप सी, क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्ट आहेत इकडे. ग्रुप बी मध्ये चार पोस्ट आहेत. किती? चार प्रकार आहेत तिथे पोस्ट ग्रुप बी मध्ये. पहिला प्रकार आहे PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर. दुसरा प्रकार आहे STI, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. तिसरा प्रकार आहे ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. आणि चौथा प्रकार आहे SI. SI म्हणजे स्टॅम्प इन्स्पेक्टर, किंवा त्याला स्टॅम्प रजिस्ट्रार असं पण म्हणलं. SI किंवा SR, मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निबंधक, सब रजिस्ट्रार म्हणलं तरी चालतं. त्याला आपलं रजिस्ट्री करत नाही का आपण तिथे, रजिस्ट्री ऑफिस तिकडचे बॉस. भारी पोस्ट आहे ती, पण ह्या यांच्या तिघांपेक्षा भारी पोस्ट, जागा कमी असतात फक्त त्या. पहिले ती सेपरेट व्हायची एक्झाम, सरळ सेवाने भरली जायची. ती आता MPSC मध्ये आणली, आत्ता आली दोन वर्षापासून, याच्या अगोदर नव्हती. याच्या अगोदर ही परीक्षा सेपरेट व्हायची, सरळ सेवेमधून. आता तिला MPSC टाकून दिले, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह बनवलं तिला पण. आता कळलंय? पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, याला सहाय्यक सेक्शन ऑफिसर म्हणजे त्याला कक्ष अधिकारी म्हणतो, आणि हे स्टॅम्प इन्स्पेक्टर किंवा स्टॅम्प रजिस्ट्रार, याला मुद्रांक निरीक्षक म्हणायचं किंवा दुय्यम निबंधक म्हणायचं. ग्रुप सी मध्ये काय काय? ग्रुप सी मध्ये सगळ्यात जास्त जागा जे आहे ना, ते क्लर्क टायपिस्टचे असतात, लिपिक टंकलेखक सगळ्यात जास्त जागा. त्यानंतर मग दुसऱ्या नंबरला असतं टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक GST विभागामध्ये. तिसऱ्या नंबरला आहे मग एक्साइज सब इन्स्पेक्टर, हे यातलं मग यातलं सब इन्स्पेक्टर, क्लास थ्रीची पोस्ट आहे ती, एक्साइज सब इन्स्पेक्टर. चौथं आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, उद्योग निरीक्षक. पाचवं आहे टेक्निकल असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक. आणि सहावं पद आहे इकडे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, AMVI, सहाय्यक मोटर वाहन अधिकारी. कळले? ARDO च्या खालची पोस्ट आहे ग्रुप सी चे. यांच्यासाठी एनी ग्रॅज्युएट चालतं? एनी ग्रॅज्युएट, यांच्यासाठी एनी ग्रॅज्युएट चालतं? यांच्यासाठी स्पेसिफिक डिप्लोमा डिग्री पाहिजे, स्पेसिफिक. हे तर इंजिनिअरिंगच पाहिजे. क्लिअर? पहिल्या तिघांसाठी एनी ग्रॅज्युएट चालतं, कुठली पण पदवी असू द्या. त्यानंतरच्या दोघांसाठी स्पेसिफिक डिप्लोमा डिग्री लागते, आणि शेवटच्यासाठी इंजिनिअरिंग लागतं. इंजिनिअरिंगवाले त्यालाच एलिजिबल असतात, लक्षात. त्याची मेन्स पण वेगळी होते तेवढ्या एकट्या. याची जागा असतील नसतील जाहिरातीवर डिपेंड. आता जाहिरातीमध्ये सगळ्या पदांची जागा असतील माहीत नाही, यांच्या सगळ्यांच्या असतील माहीत नाही. मागची जाहिरात जी 2023 त्यात ह्या जागाच नव्हत्या. मागच्या दोन जाहिरातीपासून ह्या जागाच नाही आल्या कुठल्या, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचे. कारण ते कमी पोस्ट असतात, ते लिमिटेड डिपार्टमेंट झाला ते. क्लिअर? जसं इकडे तुम्हाला मी सांगितलं स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागतं इकडे, तसं इकडे लागतं कुणाला? क्वालिफिकेशन नाही लागत स्पेसिफिक, परंतु जर तुम्हाला क्लर्कची एक्झाम द्यायची आहे किंवा टॅक्स असिस्टंट द्यायचे, समजा तुम्हाला क्लर्क व्हायचं आहे, टॅक्स असिस्टंट व्हायचं आहे, टायपिंग झालेलं पाहिजे तुमचं, टायपिंग पाहिजे तुमचं कंपल्सरी. क्लर्कसाठी कुठलं पण चालतं, मराठी किंवा इंग्लिश करून घ्या 30-40. टॅक्स असिस्टंटसाठी दोन्ही पण पाहिजे, मराठी पण इंग्लिश पण. कारण क्लर्कच्या जाहिरातीमध्ये दोन्ही जागा वेगळ्या येतात, मराठी टायपिंगच्या वेगळ्या जागा येतात, इंग्लिश टायपिंगच्या वेगळ्या येतात. टॅक्स असिस्टंटला अशा जागा येत नाही, टॅक्स असिस्टंट कॉमन जागा असतात. आणि अट असते की दोन्ही पण टायपिंग झालेलं पाहिजे, मराठी पण आणि इंग्लिश पण. मग आपल्याला जर आपल्या जॉबच्या संधी वाढवायच्या असतील, ऑपॉर्च्युनिटीज वाढवायच्या असतील, तर आपण आतापासूनच टायपिंग करून घ्यायची, संधी वाढतील आपल्या. हे बघा, एक फंडा क्लिअर राहू द्या, माइंड क्लिअर राहू द्या, जागा खूप आहे,
ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, आपण बऱ्याच ठिकाणी एलिजिबल नसतो. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आपली, कळलं ना? त्यामुळे आपली एलिजिबिलिटी वाढवता कशी येईल ते बघा. एकाच याच्यावर नका बसू भरोसा. टायपिंग करून घ्या जेवढं तुम्हाला शक्य, एक्स्ट्रा सगळं करून घ्या, तेवढे चान्सेस जास्त आहे. आणि तुम्ही जेव्हा असे भरपूर तुमचे संधी वाढवतात तेव्हा तुमचं लवकर सिलेक्शन होतं. तुम्ही एकच पकडून बसतात मग तुमचं कॉम्पिटिशन खूप आहे ना, वेळ लागतो मग तुम्हाला, नंतर माणूस फ्रस्ट्रेट होऊन जातो, बोरून जातं नंतर, मग नंतर तयारी करू वाटत नाही आपल्याला. मग ती संधी वाढवा तुम्ही तुमच्या, क्लिअर का? तर ही सिस्टीम सांगतो एक्झामची एकदा शॉर्टकट, नंतर ही सिस्टीम डिटेलमध्ये घेऊ एक्झामची. अगदी सगळं ए टू झेड सांगतो मी तुम्हाला ह्या एक्झामचं पॅटर्न. पॅटर्न आहे सिस्टीम कशी असते, परीक्षा कशी घेतली जाते, आपण काय करतो, आयोग काय करतो, निकाल कसा लागतो, प्री काय असतं, मेन्स काय असतं, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय असतो, क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्नांचा पॅटर्न काय असतो नेमका, प्रश्न कुठले यायचे, डिफिकल्टी लेवल किती असते, इझी असतो का, मॉडर्न असतो का, डिफिकल्ट असतो, मिक्स असतो, काय असतं नेमकं सिस्टीम, ठीक आहे? चला तर पहिले काय, तर मग गॅझेटेडची कंबाईन प्री किंवा फक्त गॅझेटेडचं सांगतो तुम्हाला पहिले एक्झाम पॅटर्न थोडक्यात. गॅझेटेड म्हणजे राजपत्रित. हा राजपत्रित परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते, संयुक्त पूर्व होते, त्यांची सगळ्यांची एकत्रच प्री होते, त्यानंतर त्यांचे सगळ्यांचे सेपरेट सेपरेट मेन्स होते, मुख्य परीक्षा प्रत्येकाची वेगळी होणार, आणि नंतर त्यांचा इंटरव्ह्यू पण सेपरेट होणार, मुलाखत मुख्य आणि संयुक्त पूर्व, क्लिअर? आता मी तुम्हाला जो पॅटर्न सांगणार आहे, टायपिंग झाला आहे, ओके. आता जो तुम्हाला मी पॅटर्न सांगणार आहे ना गॅझेटेडचा एक्झामचा पॅटर्न, हा प्रीचा, हा तर कॉमन आहे. मेन्सचा जो पॅटर्न सांगणार मी तुम्हाला तो फक्त 2024 साठीचा सांगणार आहे, 2025 नवीन आहे, बदलणार तो आता. हा तर कॉमन आहे, हा तर पुढे पण कंटिन्यू आहे, लक्षात. प्री तशीच राहणार आहे, बदलणार काय, मेन्सचा पॅटर्न बदलणार आहे. मेन्स नंतर याचं काय होणार आहे, रिटर्न होणार आहे, लेखी होणार आहे, युपीएससी सारखं सेम. प्री जी आहे जी 400 मार्कांची असते, याच्यामध्ये दोन पेपर होतात 200-200 मार्कांचे. 400 मार्काची परीक्षा आहे, दोन पेपर होतात 200-200 मार्कांचे. एक पेपर असतो, ऍक्च्युली पेपर वन पेपर टूच म्हणतात त्याला, पेपर वन आणि पेपर टू. जी एस आणि सीसॅट नंतर नाव दिलं त्याला, याला जी एस आणि याला सीसॅट. युपीएससीला सेम आहे प्री, युपीएससीची प्री पण हीच आहे. म्हणजे मी तुम्हाला राज्यसेवा हे सांगतोय कंबाईन, तर असं समजून घ्या, युपीएससीचं पण हे सिस्टम आहे सेम, काहीच बदल नाही. फक्त सिलेबस तो एनसीईआरटी लेवलचा असतो, हा स्टेट बोर्डचा असतो, एवढा फरक आहे फक्त सिलेबसमध्ये. जी एसचा जो पेपर असतो, जनरल स्टडीज ज्याला आपण म्हणतो सामान्य अध्ययन, हँडिकॅपसाठी एक्स्ट्रा टायमिंगसाठी जेव्हा ॲड येते ना, जाहिरात येते, तेव्हा तुम्हाला ते फॉर्म भरत असताना ते तिथे दिलेले असतात, सूचना दिल्या असतात, तर ते तुम्हाला भरून द्यावं लागतं फॉर्म. मग तुम्हाला एक्स्ट्रा टाईम किंवा मग लेखनिक जर पाहिजे असेल तुम्हाला, तसं सुविधा तिकडे असते, जाहिरात आल्यानंतर करावं लागतं, ते आधी नाही. जी एसचा पेपर जो आहे, याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात 200 मार्कांसाठी. एम सी क्यूज मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, 4:1 निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क तुमचे मायनस होणार, कळे? प्रश्न किती टोटल 100, मार्क किती आहेत 200, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत जी एसला. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे सीसॅट, याच्यामध्ये 80 प्रश्न आहे, मार्क मात्र 200 आहेत. हा पण एम सी क्यूज पॅटर्न आहे, आणि इकडे पण 4:1 निगेटिव्ह मार्किंग. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हा पेपर मागच्या 2 वर्षापासून आयोगाने क्वालिफाईंग करून टाकला आहे 33%. तुम्हाला ह्या पेपरमध्ये फक्त आणि फक्त 66 मार्क घ्यायचे आहेत बस. तुम्ही मग 200 जरी घेतले, 166 जरी घेतले, तरी ते तुमचे मार्क मेरिटसाठी काउंट होणार नाही. 66 ऐवजी 65 जरी पडले, तुमचा रिझल्ट गेला, भले मग तिकडे तुम्हाला 150 पडाल, तुमचा तो स्कोर
जीएसचा स्कोर मेरिटसाठी तेव्हाच गृहित धरला जाईल जेव्हा तुम्हाला इकडे कमीत कमी 66 मार्क्स पडतील. कळलं? कारण हा पेपर कसा आहे, क्वालिफाईंग पेपर म्हणतात त्याला. कुठला? क्वालिफाईंग. मेरिटमध्ये त्याला गृहित धरलं जात नाही. युपीएससीला पण सेम आहे. ठीक आहे, त्यामुळे याच्यात क्वालिफाईंग होईल आपण अशी एवढी तयारी करायला पाहिजे, आणि याच्यात जास्तीत जास्त स्कोर कसं करता येईल ते आपण पाहायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यात काय नेमकं हे कळलं ना. पेपर वन जो आहे जीएस, याच्यात काय, याच्यात आहे हिस्ट्री, फार एन्शंट, बाबर आजम पासून अगदी. ज्योग्राफी, वर्ल्ड, इंडिया, महाराष्ट्र, सगळीच, जगाचा जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, सगळंच. इतिहास पण अगदी प्राचीन काळापासून, कळलं ना, अकबर बिरबल बाबर बिरबल त्यांच्यापासूनचा इतिहास पाहावा लागतो, अगदी रिसेंट आफ्टर इंडिपेंडन्स पर्यंतचा. त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर जनरल सायन्स, त्यानंतर एन्व्हायरमेंट, त्यानंतर करंट. अक्षर कळलं ना तुम्हाला माझं? नाही, जरा उशिराच विचारलं मी. मी तुम्हाला वाचून दाखवले ते सगळे सोपे आहेत विषय. इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी, सात विषय आहेत. किती? सात. युपीएससीला पण हेच आहेत. प्रश्न किती येतात? तर प्रश्न येतात याचे 15, 15, 15, 15, 20, 5 आणि 15, 100 टोटल. क्लिअर? 100 प्रश्न सुटतील का नाही हे जरा संशोधनाचा विषय, अभ्यासावर अवलंबून असते. किती जरी अभ्यास केला तरी नाही सुटत, आणि सोडवायला पण नाही पाहिजे, निगेटिव्ह आहे ना, जरा काळजीपूर्वकच. स्ट्रॅटेजी कशी पाहिजे? 200 पैकी साधारणपणे 105 ते 110 आसपास कट ऑफ लागतो, म्हणजे 55-60 प्रश्न जवळपास बरोबर आले पाहिजे. 55 म्हणजे 110, 55 बरोबर आले पाहिजे. 55 साठी 55 थोडी सोडत येईल, आपण जे सोडू ते सगळं बरोबर थोडी येईल, सांगतात नाही. मग 55 प्रश्न बरोबर आणण्यासाठी आपल्याला कमीत कमी 70, 75, 80 प्रश्न सोडावे लागतील. तेवढे होतात, 2 तास वेळ असतो आपल्याला, आरामशीर होतात तेवढे. काही काही ज्यांचे खूप अटेम्प्ट झालेत ना, ज्यांनी खूप दिल्यात, प्री मेन्स दिल्यात, प्री मेन्स, त्यांचे 100 पण सुटतात, स्पीड येऊन जाते त्यांना. आपल्याला प्रश्न वाचायला जेवढा वेळ लागतो त्यांचे, तेवढ्या वेळात 2 प्रश्न वाचून होतात, ते अर्थ वगैरे समजून घ्यायला त्यांना स्पीड असते. आपण विनाकारण घाई करण्याचं काही लॉजिक नाही. तर हे जनरल तुम्हाला मी सांगितलं आयडिया की किती, एवढं जर स्कोर करायचं आपल्याला तर आपल्याला 65-70, 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील. सो त्यातून आपले 55 क्वेश्चन मिनिमम करेक्ट आले पाहिजे. सो दॅट आपण होप्स ठेवायला हरकत नाही. कशाच्या? प्री क्वालिफाय होण्याचे. जर 110 पुढे स्कोर गेला तर, आणि हे सगळं डिपेंड करतं, हे मी सांगितलं म्हणजे असंच होईल, असंच होतं, असंच असतं, डिपेंड. जागा किती आहेत? जागा कमी असल्या तर कट ऑफ आणखी हाय जातो, जागा जास्त असल्या तर कट ऑफ खाली होतो. पेपर डिफिकल्ट असला तर कट ऑफ खाली येतो, पेपर सोपा असला तर कट ऑफ आणखी वर जातो. म्हणजे याला याला नियम आणि अटी लागू आहे, डिपेंड्स काय असेल ते. मी जनरल मागच्या 2-3 वर्षांचं तुम्हाला जनरल प्रेडिक्शन सांगितले की असं आहे. कळलं? क्लिअर? नंतर मेन्स आहे मग. हे जे केला 2024 लाच आहे फक्त. राज्यसेवेची मेन्स असते 800 मार्कांची. किती मार्कांची? 800 मार्कांची. याच्यामध्ये 6 पेपर असतात आणि ही एक्झाम 3 दिवस चालते, शुक्रवार, शनिवार, रविवार, शनिवार, रविवार, सोमवार, असं काहीतरी टाइम टेबल, स्केड्यूल. ही एक्झाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या केंद्रावर होते, सगळ्या. ही एक्झाम ठराविकच जिल्ह्यामध्ये होते, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, पुणे, असंच 4-5 जिल्हे असतात जास्त, कारण कॅन्डिडेट कमी असतो, सांगितलं काल मी, 2-3 लाख प्रीला
मेन्सला 3,000 4,000 5,000 सफिशियंट एवढे जिल्हे, ज्याला जो जिल्हा जवळ असेल ते तिकडे दिले एक्झाम, फॉर्म भरताना विचारलं तुम्हाला कुठलं सेंटर पाहिजे, क्लिअर का? 800 मार्कांसाठी जे 6 पेपर आहेत हे कुठले आहेत नेमके ते थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हाला हे कळेल की प्री आणि मेन्समध्ये जास्त काही फरक नसतो. सो मेन्स जे आहे, आता मी कुठली मेन्स सांगते तुम्हाला, राज्यसेवेची, हा बाकी एक्झामची नाही, हा फॉरेस्ट सर्व्हिस, ॲग्रिकल्चरल सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिसची मेन्स तुम्हाला नाही सांगत मी, ते तर वेगळी सेवा, त्यांना त्यांचा सिलेबस असतो. फॉरेस्टवाल्यांना फॉरेस्टचा, ॲग्रीवाल्यांना ॲग्रीचा आणि इंजिनिअरिंगवाल्यांना इंजिनिअरिंगना मेन्सचा. प्री फक्त दोघांची सोबत होते, मेन्स सगळी वेगळी होणार त्यांची. सो राज्यसेवा मेन्समध्ये जे आहे 6 पेपर आहे आणि 3 दिवस एक्झाम चालते ना रे, आपण डे वाईज नुसार डे वाईज समजून घेऊ काय काय असतं नेमकं. सो हा डे 1, हा डे 2 आणि हा डे 3. डे 1 ला 2 पेपर, मराठी आणि इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश. पहिल्या दिवशी दोन्ही पेपर मराठी आणि इंग्लिशचेच. फरक काय माहिती आहे, हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतो, म्हणजे रे लेखी असतो हा पेपर, 100 मार्कांचा, 50 मार्क मराठीचे 50 मार्क इंग्लिश. काही नाही, ज्यात येस ए लिहायला येतो, ट्रान्सलेशन येतं, प्रिसाईज रायटिंग येतं, ते एक तरी त्यावर सारांश लिहित का आपण आपल्या भाषेमध्ये, ते येतं त्याच्यामध्ये सोपं राहतं दोन्हीचं पण. हा जो मराठी इंग्लिश असतो हा मात्र ऑब्जेक्टिव्ह असतो, हे तर ग्रामर असतं सगळं. हा पण किती मार्कांचा, 100 मार्कांचा. आणि याला निगेटिव्ह असता, याला निगेटिव्ह नाही आहे, डिस्क्रिप्टिव्हला निगेटिव्ह नसतं. तुम्ही कसं लिहिताय त्याच्यावर डिपेंड करतो तुम्हाला किती मार्क पडणार. तुम्ही चुकीचं लिहिलंय, काहीतरी लिहिलं, तुम्हाला मार्कच नाही पडणार, निगेटिव्ह होण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही कमी लिहिलं, कमी मार्क पडतील. तुम्ही परफेक्ट लिहिलं जेवढं अपेक्षित होतं त्याला, पेपर चेक करण्याला तुम्हाला परफेक्ट मार्क पडतील. ठीक आहे, हा पेपर झाला मग पहिल्या दिवशी. मग दुसरा दिवस एक्झामचा, दुसऱ्या दिवशी परत 2 पेपर होतात, एकाला म्हणायचं GS1, एकाला म्हणायचं GS2, जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2. सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2. सामान्य अध्ययन 1 मध्ये काय, सामान्य अध्ययन 1 मध्ये आहे इतिहास, भूगोल आणि थोडस कृषी. मार्क असतात त्याचे 150 प्रश्न 150 मार्क, 55 55 40, किती 55 55 40, 55 प्रश्न इतिहासाचे, 55 प्रश्न भूगोलाचे, 40 प्रश्न कृषीचे. इतिहास भूगोल ते जे तुम्ही प्रीला अभ्यासलं, हे नवीन इतिहास भूगोल नाही, तेच आहेत, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदललेली असते बस. मग त्याच दिवशी परत GS2 पण असतो तुमचा. GS2 मध्ये काय काय, मग याच्यामध्ये राज्यघटना, पॉलिटिकल सायन्स, अच्छा दुसऱ्या पेपरमध्ये काय, राज्यघटना, पॉलिटिकल सायन्स, आपण किती मार्कांचा, 150 मार्कांचा. आणि ग्राम प्रशासन, ठीक आहे, राज्यघटना आणि ग्राम प्रशासन, पंचायत राज वगैरे ते सगळं सिस्टीम, म्हणजे राज्यशासनाचा कारभार गावातल्या ग्रामपंचायत ऑफिसपासून तर मंत्रालयापर्यंत कसा चालतो ती सगळी सिस्टीम याच्यामध्ये, प्लस कॉन्स्टिट्यूशन पण, राज्यघटना पण, विथ सगळे जेवढे अमेंडमेंट झाले, दुरुस्त्या बिरुस्त झाले ते सगळे, कलम बिल्ब सगळे टोटल डिटेल. आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पाठांतर केलं तर पैकीच पैकी मार्क पडतात याच्यामध्ये. आणि हे तेच आहे जे प्रीला होतं तेच. डे थ्रीला परत 2 पेपर, GS3 आणि GS4. हा 150 मार्कांचा, हा पण 150 मार्कांचा. आणि हा क्या,
निगेटिव 4:1, 4:1। GS3 का रे, GS3 सबसे डेंजर पेपर, मानवीय हक्क, मानव संसाधन विकास, याला HR म्हणतात आणि याला HRD। HRD म्हणजे सगळ्या योजना, सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, म्हणजे गव्हर्नमेंट जेवढे काही स्कीम्स राबवतो ना वेगवेगळ्या प्रकारचे, त्या सगळ्या योजनांचा अभ्यास करू लागतो। क्लिअर? याला पण निगेटिव्ह मार्किंग हा। आणि सगळ्यात डिफिकल्ट पेपर, कारण हा पेपर प्रीला नाही येत नव्हता, पूर्व परीक्षेला नसतो हा पेपर, हा विषय प्रीला नाहीच आहे, डायरेक्ट मेन्सला असतो। GS4 मध्ये अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान, सायन्स आणि टेक, अनदर डिफिकल्ट पेपर। हे दोन पेपर म्हणजे जीवघेणे पेपर आहे, राज्यशाखेची मेन्स देणारी। इकडे फुल मार्क घेतात पोरं, 150 पैकी इकडे 100, 110, 100, 110, इकडे 150 पैकी 80, 85, 90 ह्या वर्षीचे मार्क्स आहेत पोरांचे याच्यात। त्यात पण खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे डिफिकल्ट का, खूप स्कोप आहे ना, खूप डायनेमिक विषय आहे, खूप चान्सेस त्याला विचारायला, त्याच्यात काय 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 गोष्टी सगळ्या। ठीक आहे, क्लिअर झालं? 3 दिवस एक्झाम दिली तुम्ही, आणि मेन्सला जर तुम्हाला समजा 800 पैकी 450+ मार्क पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊन जातात, कळलं ना? मोर दॅन 50%, 55% स्कोअर करावा लागतो। आणि नियम लक्षात ठेवा, प्रीला पण मेन्सला पण। अरे UPSC करणारा मुलगा 2075 मार्काची UPSC ची हे असते, एक्झाम असते, मुख्य परीक्षा, एकूण मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू 2075। 2075 पैकी ज्या मुलाला 1,000 मार्क पडतात, 1,050 मार्क पडतात, तो भारतातून पाहिला आलेला असतो आणि कलेक्टर झालेला असतो। पण ते 1,050 मार्क पाडण्यासाठी त्याने किती दिवस रात्र काय केलेलं असतं ते त्यालाच माहिती असतं, मेहनत प्रचंड आहे, कळत ना? मार्क तेवढेच घ्यायचे, पण तेवढे घ्यायला पण खूप अभ्यास करावा लागतो। इकडे पण तसंच आहे, 450+। बस मग तुम्ही इकडून जाता डायरेक्ट इंटरव्ह्यूला, मुलाखत 100 मार्कांची मुलाखत असते, त्याच्यामध्ये 20-25 मार्क तुमच्या अटायरला असतात। अटायर म्हणजे तुमचं कपडे, शूज बीच राहणं सगळं, 25 मार्क त्याला डायरेक्ट, तुमचं राहणीमान कसं आहे त्याला तुम्हाला 25 पैकी ते मार्क देतात, 15-20-25 देत नाहीत, 20 पर्यंत देतात समजा। आणि बाकी 75 मार्क्स असतात तुमच्या नॉलेजला, जनरल नॉलेजला, तुमच्या कम्युनिकेशनला, तुमच्या कॉन्फिडन्सला, सब्जेक्ट नॉलेज नाही, सब्जेक्ट नॉलेज ऑलरेडी तुमचं चेक झालं आहे, जनरल ते तुमचं कॉन्फिडन्स पाहतात, तुमची बोलण्याची पद्धत पाहतात, आत्मविश्वास पाहतात, सगळ्या गोष्टी पाहतात, तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक करतात, कॉन्फिडन्स किती कसा आहे, वगैरे झालं। 100 पैकी 50, 55, 60, 60 मार्क पडले म्हणजे खूप भारी इंटरव्ह्यू झाला, 60 मार्क पडला। पॅनल असतं इंटरव्ह्यूला MPSC चं, MPSC च्या ऑफिसमधला एक व्यक्ती असतो आणि बाकीचे दुसरे वेगळ्या क्षेत्रामधले असतात, कोणी रिटायर झालेले किंवा सर्विंग पण असू शकतात। झालं हे संपलं मग तुमचा निकाल लागतो। इंटरव्ह्यूमध्ये जर समजा आपल्या 100 पैकी 60 मार्क पडले, मेन्समध्ये 800 पैकी समजा 440 पडले होते, जे की झाले आपले 500, झालं निकाल येतो आपला। मग आपल्याला आपल्या स्कोअर प्रमाणे पोस्ट भेटते, कॅटेगरी प्रमाणे, आपली स्कोअर प्रमाणे, मेरिट प्रमाणे आपण प्रेफरन्स देऊ शकतो हे, पण आपण मग त्या नियमात बसलो तर ते भेटतं, नाही तर मग जे नियमाप्रमाणे सुटेल ते सुटेल आपल्याला। क्लास 2 ची अगदी तर क्लास 1 पण भेटू शकतो, चांगला स्कोर असला ना, कट ऑफ पेक्षा त्यांचे 20, 30, 40 मार्क जास्त असतात त्यांना क्लास 1 भेटते, ज्यांचं कट ऑफच असतं, कट ऑफ इतकेच असतात त्यांना क्लास 2 भेटते, मग सगळ्यात शेवट शेवटच्या पोस्ट भेटतात। क्लिअर का? ट्रेनिंग असतं मग याला, ट्रेनिंग वर्षभर ट्रेनिंग करावं लागतं आणि मग पोस्टिंग होते। पोस्टिंगमध्ये पोस्टिंग झाली की 1 वर्ष प्रोबेशन असतं, पण ट्रेनिंगला गेलो की त्यापासूनच आपलं पगार जो आहे तो सुरून जातो, पेमेंट सुरून जातं आपलं, बेसिक बेसिक सगळ्या गोष्टी। झालं मग प्रोबेशन संपलं की कन्फर्मेशन होतं, संपलं 3 वर्ष एका ठिकाणी नोकरी असते, 3 वर्षानंतर ट्रान्सफर होत राहतं। क्लिअर? हे झालं राज्यसेवा, कळालं का? काही डाऊट अडचण?
आता सोमवारच्या लेक्चरला सांगेल तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, ते याच्यापेक्षा डिटेल सांगणार आहे. कारण मी याच्यामध्ये तुम्हाला हे नाही सांगितलं ना, पेपर प्रश्न वगैरे काहीच नाही सांगितलं, कट ऑफ कसा लागतो ते पण नाही सांगितलं. कारण मग ते सगळ्या परीक्षेसाठी कॉमन येते, मग ते तेव्हा एक्सप्लेन करतो तुम्हाला. तुम्हाला याच्यात पण तेच हे कळून जाईल मग तुम्हाला. दोन्हीसाठी वेगळं सांगायची गरज नाही, एकाच वेळेस सांगतो की कट ऑफ कसा असतो, पेपर कसा असतो, सिस्टीम पेपर चेक कसा होतो, कट ऑफ कसा लागतो नेमका, प्रश्नांची पद्धत काय असते वगैरे वगैरे. ठीक आहे, चला थांबत.